नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी जळगावात भारतीय जनता पार्टीला शिवसेनेने आणखी एक धक्का दिला आहे महानगरपालिकेतील चार नगरसेवकांनी पालकमंत्री गुलावराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे महानगरपालिकेत शिवसेनेचे बहुमत पुन्हा वाढले आहे गेल्या वर्षी तब्बल सत्तावीस नगरसेवकांनी भाजपाशी बंडखोरी करून शिवसेनेत प्रवेश केला होता त्या बळावर शिवसेनेने मनपास सत्ता स्थापन करीत महापौरपदी जयश्री महाजन तर भाजपाचे बंडखोर कुलभूषण पाटील यांना उपमहापौरपदी विराजमान केले होते त्यानंतर दहा नगरसेवकांनी पुन्हा घर वापसी केल्याने व बहुमत कमी झाल्याने शिवसेनेची चिंता वाढली होती दरम्यान चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मनपास शिवसेनेचे बहुमत पुन्हा वाढले आहे नगरसेवक प्रवीण कोल्हे मीना सपकाळे प्रिया जोहरे मीनाक्षी पाटील यांनी पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील विरोधी पक्षनेते सुनील महाजन सभागृह नेते ललित कोल्ले ऍडव्होकेट दिलीप पोकळे धुडकू सपकाळे सरिता माळी मंगेश जोहरे गोकुळ पाटील कुंदन काळे आशुतोष पाटील हर्षल मावळे उपस्थित होते गेल्या गेल्या मार्च मार्च महिन्यामध्ये महिन्यामध्ये वर्षी सेनेला पाठिंबा देऊन शिवसेनेचा महापौर केला होता राज्यात शिवसेनेची सत्ता आहे नगरविकास मंत्री शिवसेनेचे पालकमंत्री शिवसेनेचे आहेत अशा परिस्थितीमध्ये शहराचा विकास हा मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि काही कारणांमुळे काही लोक पुन्हा भाजपमध्ये गेलेले होते परंतु चार महिन्यापासून त्यांचा भ्रमनिराध झालेला आहे दीड वर्षानंतर सर्व नगरसेवकांना जनतेसमोर जावं लागणार आहे आणि जनता त्यावेळेस काही कुठलाही प्रश्न त्यांना विचारणार नाही आपण पाच वर्षामध्ये वार्डात कोणते विकास कामं केले हा ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक नगरसेवकाला द्यायचं आहे आणि राहिलेल्या कालावधीमध्ये कामं झाले पाहिजे म्हणून नगरसेवक त्रस्त होते आणि भाजपमध्ये झालेला भ्रमनिरास आणि भाजपची काही मंडळी जी आहे त्यांना असं वाटतं की बा ब्लॅकमेलिंगचं राजकारण करायचं शहराच्या विकास कामांना विरोध करायचा ठराव मंजूर होऊ द्यायची नाही या सर्व गोष्टींना त्याच पक्षातले लोक कंटाळलेले होते आणि त्यांना निधीची अत्यंत आवश्यकता हो होती आणि आता ते पुन्हा आमच्याकडे आलेले आहे आणि नक्कीच त्यांच्या वाटाला आम्ही विकासाची कामं करणारच आहोत आणि यामुळे आता शहरात एक स्थिर सत्ता असेल आणि सर्व सर्वांगीण विकासाचं आमचं शिवसेनेचं कायम ध्येय राहिलेलं आहे आता ही चार जे आम्ही प्रवेश केलेला आहे याच्या व्यतिरिक्त अजून काही नगरसेवक आमच्या आपल्या संपर्कामध्ये त्यांना विकास कामा पाहिजे बस आणि तिकडे गेल्यावर सुद्धा विकास काम काही होत नाही म्हणून हे सगळं बघता त्यांनी परत प्रवेश केलेला आहे आणि नक्कीच आमच्याकडे येऊन त्यांचे विकास काम होतील याची आम्ही गवाई देतो श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव